नमस्कार, मी शीतल महाजन, आपण पाहतात मराठी नऊ। बीड जिल्ह्याच्या गेवराई पंचायत समितीमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे, तसेच जॉब कार्ड वाटप करण्यात यावे या मागणीसाठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जातेगाव येथील ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन करत बीडीओंची भेट घेतली। तसेच जातेगाव येथील ग्रामसेवक गावात येत नसल्याचे पत्रही ग्रामस्थांनी बीडीओंना दिले आहे। जुन्या लोकांनाच रोजगार हमीचे काम दिले जाते, तर नवीन मजुरांनी काय करायचे असे प्रश्न यावेळी या ग्रामस्थांनी उपस्थित केले। सर्व धन्यवाद। 31 डिसेंबर जल्लोषामध्ये करतात, पण अशा या परिस्थितीमध्ये सुद्धा आज आमची पोलीस बंदोबस्तासाठी आणि संपूर्ण कायदा सुव्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे यासाठी आज सुद्धा इथे काम करत आहेत। आणि म्हणून कुटुंब प्रमुख म्हणून मी आज या ठिकाणी पोलीस कमिशनरच्या ऑफिसमध्ये चालू आहे, जेणेकरून जे आमचे कंट्रोल रूम आहे त्या कंट्रोल रूम मध्ये जे आमचे काम करणारे जे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर 31 डिसेंबरचा नवीन वर्ष साजरा करू पाहतो, त्यानिमित्तानं साजरा करण्याची इच्छा आहे। आणि म्हणून या ठिकाणी आधी चालू आहे त्यांच्याबरोबर। मला अतिशय आनंद आहे की आज 31 डिसेंबर मध्ये त्यांच्याबरोबर येऊन एक आपला कुटुंब प्रमुख आपल्या बरोबर नवीन वर्ष साजरा करतो याचा आनंद नक्कीच त्यांना मला तर आहे, पण त्यांना सुद्धा असणार। आणि म्हणून इथे आल्याचं मला अतिशय त्याचा आनंद आहे। आणि या 10-11 महिन्याच्या काळात सुद्धा या कोरोनाच्या पिरियड मध्ये मी जरा जास्तीत जास्त जिल्ह्यामध्ये जवळजवळ 32 जिल्ह्यामध्ये मी जाऊन दौरा केला, त्यांच्यासोबत राहिलो, त्यांचा हिंमत वाढवण्याचा प्रयत्न केला। आणि पुढचं जे वर्ष आहे आम्ही सर्व आशावादी आहोत, आणि नक्कीच पुढचं वर्ष सुद्धा आपल्या सर्वांसाठी कोरोनाच्या दृष्टीने, खास करून कोरोनाच्या पुढचं वर्ष आपण कोरोनानं मुक्त होऊ या पद्धतीनं आपल्याला सर्वांना काम करायचं आहे। लोकांचं सुद्धा अतिशय चांगलं सहकार्य या संपूर्ण वर्षामध्ये लाभलं, आणि पुढील काळात सुद्धा लोकांच्या सहकार्याने महाराष्ट्र हा कोरोना मुक्त होईल अशा प्रकारची आशा त्यांनी व्यक्त करतो। आपल्या सर्वांना येत्या येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो, आणि त्याच्यामुळे असा एक चांगला मुद्दा कायदा येईल ज्याच्यामुळे या कायद्याचा वचक राहील, या पद्धतीचा कायदा त्यानिमित्तानं शक्ती कायदा जो आम्ही आणतोय त्याचा मूळ उद्देश हाच आहे की जेव्हा किंवा महिन्यांभरात त्याच्यानंतर एखादी घटना होते त्याच्यावर फास्ट ट्रॅकवर कारवाई झाली पाहिजे, आणि कठोर कारवाई केली तर झाली पाहिजे। त्याच्यामध्ये IPCच्या माध्यमातून, CRPCच्या माध्यमातून याच्यामध्ये अमेंडमेंट करून कशा पद्धतीनं सध्याची कायद्याची चौकट आपल्याला अधिक बळकट करता येईल या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे। आणि यासाठी आम्ही जी कमिटी केली आहे, सर्व पक्षीय आमदारांची 21 आमदारांची जॉईंट सिलेक्शन कमिटी केली आहे, आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्या सुद्धा सूचना घेऊन आम्ही तो कायदा पुढच्या अधिवेशनामध्ये विधानसभेत सुरू करू। भाजप आक्रमक होते त्यांना